तर भोकरबारी धरणामध्ये बुडून 3 मुलांचा मृत्यू झालेला आहे. या मृतामध्ये 2 भावांचा समावेश आहे. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडून मृत्यू झालाय. या 5 पैकी 2 मुलांना वाचवण्यात यश आलेलं आहे. जळगाव मधील पारोळा तालुक्यामधली ही घटना आहे. चिखलाने भरलेले पाय धुण्यासाठी धरणात उतरलेल्या 5 अल्पवयीन मुलांपैकी 3 बुडून मृत्यू झालेला आहे. 2 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. जळगाव जिल्ह्यामधील पारोळा तालुक्यामध्ये भोकरबारी धरण आहे. या धरणामध्ये ही घटना घडली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत. जुगल, अत्यंत धक्कादायक घटना. केवळ पाय धुण्यासाठी म्हणून पाण्यात उतरली होती मुलं, त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. काय अधिकची माहिती आहे? पारोळ्यातील भोकरबारी धरणामध्ये कालच्या दिवशी या ठिकाणी 5 मुलं हे या ठिकाणी गेली होती. त्यामध्ये पाय धुण्यासाठी उतरली असता 3 यामध्ये दुर्दैवी मृत्यू हा झालेला आहे. यामध्ये भोकरबारी धरणामध्ये ही घटना घडली असून पाण्याचा अंदाज न आल्याने ही घटना घडलेली आहे. त्या 3 मृतदेह हे काढण्यात आणून त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आलं असून नातेवाईकांची एकच गर्दी ही कुटीर रुग्णालयात या ठिकाणी झाली आहे. या घटनेमुळे पारोळा शहरामध्ये एक शोककळा पसरलेली आहे. दुर्दैवी दोघं सख्या भावाचा आणि काकते भावाचा मृत्यू यामध्ये झालेला आहे. नुकताच तो सुट्ट्यांनिमित्त या ठिकाणी मामाच्या गावी आला होता आणि त्यातही अशी घटना घडल्यामुळे एक शोककडा या कुटुंबियावर कोसळली. मात्र जुगल, आपण जर बघितलं तर खर तर ही लहान मुलं आहेत आणि एवढ्या पावसामध्ये धरण भरलेलं असताना पालकांनी मुळात तिथे त्यांना जाऊ कसं दिलं आणि यावेळेला बाकी काही प्रशासनाकडून बंदोबस्त किंवा व्यवस्था करण्यात आली नव्हती का? कारण धरण क्षेत्रामध्ये सध्या पाऊस कोसळत असल्यामुळे धरणं देखील भरून वाहत आहेत. नक्कीच, या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने धरण क्षेत्र असेल या क्षेत्र असेल या ठिकाणी आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं होतं. मात्र या ठिकाणी ही जी मुलं गेली या ठिकाणी पाय धुण्यासाठी या ठिकाणी उतरली होती, त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने या ठिकाणी ते या ठिकाणी बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. मात्र या ठिकाणी प्रशासनावर एक प्रश्नचिन्ह निर्माण या ठिकाणी झालेला आहे. प्रशासनाने आव्हान करून सुद्धा या ठिकाणी तरुण जात असून एक प्रशासनाने याकडे गंभीर बाब लक्ष देणं गरजेचं आहे. जी जी जी, धन्यवाद जुगल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.